राजगडावर 352 वा अग्रहून सुटका स्मृती दिन निमित्त शिवप्रेमींतर्फे पालखी सोहळा जल्लोषात साजरा झाला. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात किल्ले राजगडावरील पाली दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान झालेल्या पालखीने गडावर प्रवेश केला आणि एकच जल्लोष झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार, तुतऱ्यांची सलामी आणि पुष्पवृष्टीने किल्ले राजगडाचा परिसर दुमदुमून गेला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी स्वतःसह सहकाऱ्यांची आग्रहून सुटका करून राजगड पोहोचण्याच्या घटनेला 352 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल हा आनंदोत्सव गडावर साजरा करण्यात आला. पुणे महापालिका आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 352वा आग्रहून सुटका स्मृतिदिनानिमित्त या किल्ले राजगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, माधव जगताप, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव प्रसादे, चिटणीस अनिल मते, खजिनदार दीपक उपाध्ये, योगेश भालेराव, माजी नगरसेवक उदय जोशी आदी उपस्थित होते. पुण्यातील अमृत कलश सोसायटीतील लहान मुलांनी अफजल खान वध ही नाटिका यावेळी सादर केली. आनंदोत्सवाच्या पूर्वसंध्येला रायगड पायथ्याच्या पाली गावात गडजागरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी शौर्य, रुद्र, नादब्रह्म या ढोलताशा पथकांनी स्थिरवादन आणि पतंगे व सहकाऱ्यांनी भारुडाचा कार्यक्रम देखील सादर केला. यामध्ये शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी वंश परंपरेनुसार गडकरी असलेले सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते सूर्योदयाच्या वेळी ध्वजारोहण झाले. त्यानंतर पाली दरवाजा ते महाराजांच्या सत्रेपर्यंत पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पारंपरिक वेशात उपस्थितांनी सहभाग घेतला. रायगड पायथ्याला ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे आणि महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन समितीचे सदस्य डॉक्टर सचिन जोशी यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन करीत या घटनेचे महत्त्व सांगितले. वसंतराव प्रसादे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सन 1666 रोजी किल्ले राजगड येथे पोहोचले. हा दिवस मागील 37 वर्षांपासून दोन्ही संस्थांतर्फे साजरा करण्यात येतो. यंदा उत्सवाचे 38वे वर्ष आहे. शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची महती व माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम राबवित आहोत. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी उस्ती बेगम. बरी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साल्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने, चिता जाता जनू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकतो चिरडून. आता शिवबाच काही खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही,
राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच पडत. अशा वाघिणीचा त्यो छावा कसा ठेचावा तो ज्ञात नेहमी भेटीचा धान सांगावा. सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्याचे नाही जाणी बशक्तीची. त्याचे नाही जाणी बशक्तीची. आणि करेल काही कल्पन युक्तीची. हजी जे जे काय कल्पन राजा जीवा महाल आल्या करेल काय कल्पन युक्तीची. राजीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होत. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते दुपारची वेळ ठरवा. जी, त्याला वाटू दे की भेटीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला अनाशय शामियान्या खान डौल कडुल्याला, खान डौल कडुल्याला सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. महाराजाला पोटामध्ये पिचवा ठेकला, पोटामध्ये